नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे डिजिटल मुंबईकर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की इंस्टाग्रामचा एक धमाकेदार अपडेट आलेला आहे मित्रांनो, जेणेकरून काही नवीन फीचर्स तुम्हाला बघायला मिळू शकतात। तर या व्हिडिओला संपूर्ण बघा। या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला व्हिडिओची सुरुवात करूया। सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोरवरती जायचं आहे। इथे मित्रांनो तुम्हाला इंस्टाग्राम हा ॲप्लिकेशन सर्च करायचा आणि मित्रांनो ह्याला अपडेट करून घ्यायचा आहे। अपडेट करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। त्यानंतर इथे तुम्हाला ओपन करायचा आहे तो ॲप्लिकेशन, तर मी ते ओपन करतो। तर मी त्या ॲप्लिकेशन ओपन केला आहे। तर ह्याच्या अपडेटबद्दल बोलूया। तर वरती तुम्हाला प्लसचा आयकॉन दिसतो आहे मित्रांनो, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तुम्ही जसंच क्लिक कराल तर हे नव्या प्रकारे तुम्हाला चार ऑप्शन दिसतील, पोस्ट, स्टोरी, रील, लाईव्ह। तर ह्याच्या आधी मित्रांनो जसंच तुम्ही वरती प्लसवरती क्लिक करायचा, तुमचा रिअर कॅमेरा ओपन व्हायचा। खाली मित्रांनो हे चार ऑप्शन यायचे, पोस्ट, स्टोरी, रील आणि लाईव्हचा। पण इंस्टाग्रामने ही ते आता हे चार ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत। हा इंटरफेस खूप कूल दिसतो आहे मित्रांनो। तुमचा डायरेक्ट रिअर कॅमेरा ओपन होत नाही आहे, तर तुम्ही पोस्टवरती क्लिक करणार तर इथे तुमचा पोस्ट येतील। तसंच तुम्ही स्टोरीवरती क्लिक कराल तर स्टोरीचा ऑप्शन इथे ओपन होईल। तसंच तुम्ही रील लाईव्हवर क्लिक कराल तर तिथे ऑप्शन ओपन होईल। आता याचा दुसरा अपडेट बघूया। इथे एक माझा मी व्हिडिओ अपलोड केला आहे IGTV चा, त्याच्या बाजूला तीन डॉट आहे, त्याच्यावर मी क्लिक करतो। तर इथे बघा, इथे पण एक नवीन इंटरफेस शो होतो आहे तुम्हाला। तर इथे मित्रांनो सुरुवातीला दोन वरती ऑप्शन दिसतात, लिंक आणि शेअर। हा लिंकचा ऑप्शन म्हणजे तुम्ही हा पोस्टची लिंक तुम्ही कॉपी करू शकता। जसं याच्यावर मी क्लिक करतो, हे बघा लिंक कॉपीड। मग ही मी लिंक कुठेही शेअर करू शकतो, ज्याला मला शेअर करायची असेल, व्हॉट्सॲपला, फेसबुकला। त्यानंतर इथे डायरेक्ट शेअरचा ऑप्शनसुद्धा मिळेल, त्याच्यावर जर क्लिक केला तर इथे तुम्ही व्हॉट्सॲप, फेसबुक वगैरे, इथे ट्विटर ह्याचा ऑप्शन इथे खुलून येईल। त्यानंतर पुन्हा मी तिथे क्लिक करतो तर ते रिमूव्ह फ्रॉम प्रोफाईल ग्रीड, हा व्हिडिओ आपण काढू शकतो प्रोफाईलमधून, डिलीट करू शकतो, एडिट करू शकतो आणि कॅप्शनला मॅनेज करू शकतो। तर हा नवीनच इंटरफेस इथे शो होतो आहे। तर हे दोन अपडेट होते इंस्टाग्रामचे, जे खूप छान दिसतात आहे मित्रांनो। तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। डिजिटल मुंबईकर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।